ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा. चटणी करायची तर मग थांबा. गावाकडचे अस्सल चव देणारे, मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे, जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा. लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते. गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, अस्सल गावाकडचे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेव्ही व शेवया, बटाटा वेफर्स, खोबरं किस करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स. अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची, आणि या विशाळगडवर असा गलिचपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता. शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवन मध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती आहे. आजपर्यंत एकदाही शाहू महाराजांची जयंती ही संसद भवन मध्ये पार्लमेंट मध्ये झाली नव्हती, ते मी सुरुवात केलेली. मला हे पूर्व मी तो शिकवत. मला एक तर एक प्रश्न विचारायचा आहे. एक यासीन भटकळ हा अतिरेकी होता, अतिरेकी आहे, इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य. जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे. सात आठ ठिकाणी आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे. प्रमुख म्हणजे तो त्याचा त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा. हा यासीन भटकळ विशाळगडला राहिला होता ही त्याची नोंद आहे. एवढा मोठा अतिरेकी राहिले कुठे? विशाळगडवर किल्ल्यावर. त्यावेळी हे महाशय कुठे होते? त्यावेळी यांचं पुरोगामित्व लपलं होतं. आणि मला शिकवतात पुरोगामित्व काय. शाहू महाराजांच्या घराण्यात, शिवाजी महाराजांच्या घराण्यात माझा जन्म झालाय आणि म्हणून मला काय पुरोगामित्व मला पूर्णपणे माहित आहे. गडकोट किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत आलोय आजपर्यंत. रायगड किल्ल्याचं आहे. तुम्ही किती गडकोट किल्ल्याला पैसे दिले? तो 5 कोटी रुपये मी विशाळगडला दिलेत पुरातत्व खात्याच्या माध्यमातून. रांगणा जिथं तारा राणेंचं वास्तव्य तिथं होतं ते 5 कोटी सुद्धा कोणी दिले नाहीत. माझ्या प्रयत्नात गडकोट किल्ल्याच्या पुरातत्व खात्याच्या माध्यमातून दिले हे ते दिसलं नाही. मग गडकोट किल्ल्यांसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करायला नको. अतिक्रमण निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा. 1.5 वर्षापासून मी मागे. त्यावेळी तुम्हाला 1.5 वर्ष पालकमंत्रीत्व तुम्ही असताना तुम्हाला किंबहुना आणि इथल्या नेत्यांना दिसून येते का? सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही? का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही? ज्या तुम्हाला माहित होत मी येणार आहे तिथं सगळे शिवभक्त येणार आहेत. आक्रोश आहे शिवभक्तांच्या मध्ये. का तुम्ही यंत्रणा लावली नाही? आक्रोश दाखवणार आहे शिवभक्त कारण का त्यांची जेन्युअनली तो अडचणीत आहे. अडचणीत आहे म्हणण्याविषयी बघायला लागलाय ना काय चाललंय अति विशाळगडवर. अहो ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं, रक्षण केलं, स्वराज्याचं रक्षण केलं, ज्या विशाळगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, तारा राणींचं वास्तव्य होतं. अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची, आणि या विशाळगडवर असा गलिचपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता? तुम्ही म्हणता संभाजीराजांचं पुरोगामित्व काढा लागलं. अहो तुम्ही स्वतः तुमचं पुरोगामित्व काय तुम्ही स्वतः आत्मचिंतन करा. कुठना कुठना पैसे इकडे तिकडे गडबड केलेत आणि जाताना दुसऱ्या महायुतीमध्ये आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरचं नाव घेता आणि जातात तिसरीकडे.